शिवानी अत्यंत फोकस्ड ऍक्ट्रेस आहे, म्हणजे मी तिला 12 वर्ष ओळखतोय आणि आमची भेट यामुळे झाली की तिने माझ्या नाटकांमध्ये काम केलं होतं. शिवानी बरोबरचं सीन होतं आणि खूप गोड सीन झालेत आमच्या दोघींचे, कारण ती माझी छोटी जाऊबाई आहे. दिग्पाल दादा बरोबर माझा परिचय खूप जुना आहे, 20 वर्षांपासून आम्ही एकत्र काम करतोय. हा जो टिळकांचा बंगला आहे, या बंगल्यामध्ये मी अनेकदा येऊन राहिलेली आहे आणि माझे आजोबा इथे लिहायला यायचे अनेकदा. तुझं प्रेम गडांवर नको दाखव रे, खाली दाखव, त्या पोरीला सांग तुझ्या. तरुणपणापासून ते कोंढाण्याच्या लढाईपर्यंत, बलिदानापर्यंतची कथा आहे जी तान्हाजी चित्रपटात नाही आहे. मी मामा करतो, शेलार मामांची भूमिका करतो. सुभेदारांची पत्नी सावित्रीबाई यांची मी भूमिका करते आहे. तर जेव्हा जेव्हा तान्हाजीराव आणि महाराज असे सीन्स करण्याची वेळ येते, तर ते सीन्स खरंच खूप छान आणि रंजक होतात. मावळच्या मातीला जाग ही आली, तुमच्या पायी धरणी पावन झाली. सह्याद्रीला आज येते या जाग, दख्खनचा गर्व आहे शिवाजी राज. शिवबार राजर मावळचा धनी, शिवबा राज मर्दानी. बिरुबा खंडूबा ज्योती बाजू म्हणी, शिवबा तैसा मर्दानी. हे 5वं पुष्प आहे जे येणार आहे आणि याच्या पुढे आता अजून 3 पुष्प बाकी आहेत. कमीत कमी 3 असं दादा बोललाय. तसं जर विचार करायला गेलं तर दिग्पाल दादा आणि तुम्ही फार जवळचे आहात. म्हणजे दादा नेहमी सांगतो की मी मृणाल ताईकडून शिकून मोठा झालो आहे. तर काही कादंबरी आहे त्याच्यावरनं हे सगळे सिनेमे बाहेर आहेत, त्याबद्दल काय सांगा? गोनी दांडेकर हे माझ्या आईचे वडील आणि ते ऐतिहासिक कादंबऱ्या त्यांनी अनेक लिहिल्या आहेत. आणि महाराष्ट्रामध्ये लोकांना गडकिल्ले दाखवण्याचं काम ज्यांनी सुरू केलं ते माझे आजोबा आणि बाबासाहेब पुरंदरे, या दोघांनी मिळून हे सगळं लोकांना या विश्वामध्ये मला वाटतं काय म्हणजे ओळख करून दिली, या विश्वाची पुन्हा एकदा ओळख करून दिली असं म्हणून. आज आपण टिळकांच्या वाड्यात बसलोय सिंहगडला. टिळकांनी यासाठी खूप काम केलेलं आहे. रायगडची समाधी टिळकांनी त्याचा जीर्णोद्धार केला, किंवा आता त्यांचं घरच इथे होतं. म्हणजे मग तर ती पुस्तकं वाचत आम्ही सगळे मोठे झालो आहेत, दिग्पाल सुद्धा. आणि मला याचा फार आनंद होतो की माझे आजोबा आहेत म्हणून मी तर वाचलंच असतं, पण दिग्पालनी हे वाचलं त्याला कित्येक गोष्टी पाठ आहेत त्यातल्या. आणि याची खूप इच्छा होती की या शिवकाळावर चित्रपट बनवावेत आणि हे 8 चित्रपट माझ्या आजोबांच्या कादंबऱ्यांवर प्रेरित असं म्हणूया आपण त्यांच्यामुळे घेतले. मी दिग्पाल दादाला नेहमी म्हणते तुझ्यासोबत बसलं म्हणजे असं वाटतं म्हणजे की त्या लायब्ररीमध्ये बसलंय आणि आता याचं पुस्तक काढायचं आणि वाचायचं. अगदी. आणि ते अगदी तू नवीन आणि मस्त सांगतो, त्याच्याबद्दल खरंच कौतुक आहे. तुम्हाला ऐतिहासिक वारसा घरामधनं लाभला आहे आणि आता या सिनेमामध्ये पण सहकुटुंब सहपरिवार दिसतंय, शिवानी दिसतंय, विराजच दिसतंय. तर त्यांच्याबद्दल जेव्हा माहिती पडलं की ते भूमिका करणार आहे तेव्हा काय वाटलं? खूप आनंद वाटला, कारण हा संपूर्ण घाट जो आम्ही घातला आहे हे चित्रपट बनवण्याचा, हाच पुढच्या पिढ्यांपर्यंत इतिहास पोहोचवण्यासाठी आहे. मी माझ्या घरात विराजसपर्यंत शिवानीपर्यंत हे पोहोचवू शकते, पण त्यांच्या सकट मी ज्या पिढीचे ते प्रतिनिधी आहेत किंवा त्याच्याही पुढच्या पिढीपर्यंत आम्ही आणखी चांगल्या पद्धतीने पोहोचू शकू. त्यामुळे माझ्यासाठी हा खूप वेगळा आनंद होता की इतिहास आणखी पुढच्या पिढ्यांपर्यंत पोहोचवण्याची आणखी एक चांगली संधी. आता सुभेदार तर येतोच आहे भेटीला, पण अजून कुठे कोणते प्रोजेक्ट आहे ज्यामध्ये तुम्ही दिसणार आहे? नाटक, लिखाण किंवा डायरेक्शन किंवा अजून काय? नाटक तर मी करत नाही, कारण मी पहिल्यापासून पडद्याच्या वर काम केलं किंवा टी व्हीच्या कॅमेरासमोर काम केलं, त्यामुळे मला ते जास्ती आवडतं, मी रमते त्याच्यामुळे. 1-2-3-4 नावाचा वरुण नार्वेकरचा चित्रपट आता रिलीज होईल पुढचा. माझा स्वतःचा पुढचा चित्रपट आता प्री प्रोडक्शन स्टेजला आहे. विराजसचा चित्रपट येतो आहे. शिवानीची मालिका ऑलरेडी हिट आहे, चालू आहे. त्यामुळे घरात सतत काहीतरी नवीन आणि एक्साइटिंग घडत असतं आणि त्यामुळे तुम्हालाही पुन्हा पुन्हा भेटता येतं. आधी जर विचार केला तर याआधी तानाजी हा सिनेमा येऊन गेला आहे आणि तो पण आपल्या मराठी दिग्दर्शकानेच डायरेक्ट केला आहे. परत एकदा सुभेदार येतो आहे, काय वेगळं बघायला मिळणार आहे ते तुम्हीच ठरवायचं आहे. तो एक आगळा वेगळा भव्य चित्रपट होता.
मी असं अभिमानाने म्हणू शकते की हा जास्ती ऑथेंटिक चित्रपट आहे. कारण तुम्ही जेव्हा हिंदी चित्रपट करता तेव्हा तुम्हाला मनोरंजन हे त्यातलं मुख्य ठेवायला लागतं. इथे आम्ही मनोरंजनाच्या बरोबर इतिहासाचा वारसा असं आमचं संपूर्ण सिरीज असते. आणि जर तुला लक्षात आलं असेल तर ऐतिहासिक चित्रपट ओळींनी बनवणारा म्हणजे एक सिक्वेल येतं दुसरं सिक्वेल येतं भारतामध्ये नाही तर जगामध्ये दिग्पाल हा एकमेव दिग्दर्शक ठरणार आहे. त्यामुळे हा आमच्यासाठी यज्ञ आहे आणि तुम्हीच बघा तुम्हाला हा चित्रपट कसा आहे. आणि आम्ही या यज्ञाची साक्षी आहोत. प्रमोशनसाठी सोबत फिरतोय सिंहगडावर आहे. सिंहगडाच्या काय जुन्या आठवणी आहेत? हा जो टिळकांचा बंगला आहे या बंगल्यामध्ये मी अनेकदा येऊन राहिलेली आहे आणि माझे आजोबा इथे लिहायला यायचे अनेकदा. मी स्वतः महाराणी सोयराबाईंची भूमिका करते आणि खरंच खूप मला असं वाटतंय भाग्याची गोष्ट आहे ही. कारण शिवराज अष्टकातील पाचवा सिनेमा आता बाहेर येतोय आणि पहिले चारही सिनेमे हिट सुपरहिट आहेत. तर पाचव्या सिनेमामध्ये जेव्हा मला विचारणा केली गेली तेव्हा खरंच खूप छान आनंद तर झालाच पण त्याबरोबर थोडं दडपणसुद्धा आलं. कारण खरंच लोकांच्या अपेक्षा वाढलेल्या आहेत आता पुढच्या सिनेमामध्ये आता काय वेगळं दाखवणार आहेत. तर नक्कीच खूप छान वाटतंय आणि आता खूप जास्त उत्सुकता आहे 18 तारखेची. कारण 18 ऑगस्टला सिनेमा चित्रपटगृहांमध्ये प्रदर्शित होतंय. दिग्पाल दादासोबत काम करणं म्हणजे असं वाटतंय की काय पुण्य असेल ते की दिग्पाल दादासोबत काम करणं. मी त्याला बघत आली आतापर्यंत किंवा 4 सिनेमांच्या वेळेस मी त्याच्यासोबत जेवढ्यांदा इंटरव्ह्यू केलाय त्याच्यामध्ये असं वाटतं की एका ऐतिहासिक ग्रंथालयात आपण बसलो आहोत आणि एक एक पान पलटतो आणि नवीन गोष्ट करायला मिळते. खरंय. तर तुझा अनुभव कसा होता दिग्पाल दादा? 100% अगदी बरोबर बोललीस तू. कारण त्याचा अभ्यास प्रचंड अभ्यास आहे. म्हणजे सिनेमा बनवायचा म्हणून तसे तर खूप लोक बनवतात पण इतिहासाविषयी असलेली तळमळ त्याचा अतिशय जवळून केलेला अभ्यास आणि तेच कुठेतरी त्याच्या प्रत्येक सिनेमांमध्ये तो दाखवण्याचा प्रयत्न करतोय. की फक्त मनोरंजन नाही की कुठेतरी उगीच काहीतरी सीन घातलाय की लोकांना आवडेल किंवा गाणी उगीच घातली आहेत तर असं कुठेच जाणवत नाही. तर अगदी छोट्या छोट्या गोष्टीचं सुद्धा त्याने केलेलं निरीक्षण म्हणजे आमचे कॉस्ट्युमपासून आमची भाषा कशा पद्धतीने असली पाहिजे आमचे हावभाव किंवा ते कॅरेक्टर कसं आहे आपण कसं ॲक्च्युली जगलं पाहिजे ते त्याने आम्हाला माहिती करून दिलं त्या छोट्या छोट्या गोष्टी आणि त्या नक्कीच आम्हाला उपयोगाला आल्या. 4 वेळा दादांनी महाराजांची भूमिका केली चिन्मय दादांनी आणि त्यांच्यासोबत तुमचा रोल आणि त्यांच्या म्हणजे पत्नीचा रोल तुम्ही करता तर दादासोबतचं काम कसं आणि ते तो एक कसा अनुभव होता? मला सांगायला आवडेल की दिग्पाल दादाने प्रत्येकच कॅरेक्टर किंवा प्रत्येक सगळ्यांबरोबर एक खूप छान आमचं बॉन्डिंग खरं तर जमलं ते दिग्पाल दादामुळे. कारण की आम्ही प्रत्येक वेळेला सगळे एकत्र होतो म्हणजे आउटडोर शूट करत असताना एकत्र राहत होतो खात होतो सगळं आम्ही एकत्र केलं त्यामुळे ते बॉन्डिंग कुठेतरी झालं. आणि ऑन फ्लोअर जाण्याच्या आधीसुद्धा जे काही वर्कशॉप झाले किंवा आमच्या मीटिंग्स झाल्या तर त्याच्यातून सुद्धा ते कॅरेक्टर खूप चांगल्या पद्धतीने उलगडत गेलं. त्यामुळे मला असं वाटलं नाही की चिन्मयदादाबरोबर काम करताना अरे बापरे मी पहिल्यांदा काम करते किंवा असं कुठे नाही वाटलं कम्फर्ट झोन. किंवा मृणालताईंबरोबर सुद्धा आमचे सीन होते एकत्र. मला आधीच चिन्मयदादाने दिग्पालदादाने सांगितलं होतं की तुझा सीन आहे मृणालताईंबरोबर तर त्याची तयारी अशी कर तशी कर किंवा तो सीन ॲक्च्युली घेण्याच्या आधीसुद्धा त्याने माझी छान तयारी करून घेतली होती. तर कुठेच दडपण नाही आलं आणि सेटवर कायम पॉझिटिव्ह आनंदाचं छान वातावरण असायचं. एक टीमवर्क होतं ते आणि प्रत्येकाचा एकच हेतू होता किंवा उद्देश होता की आपल्याला आपली फिल्म आहे ही आपल्याला ती अतिशय चांगल्या पद्धतीने पूर्ण करायची आहे मग त्यासाठी जे काही कष्ट घ्यावे लागतील ती घेण्याची तयारी आमची. मी मामा करतो शिलान मामांची भूमिका करतो आणि मजा आली. एक वेगळा परत एकदा अनुभव म्हणते दिग्पालमुळे मला मिळाला करायला तर मजा आली. तुम्ही स्क्रीनवर बघितलं? मी ट्रेलरमध्ये बघितलं. खरंच मजा आली बघून. आणि याआधी विलन आता परत एका पॉझिटिव्ह भूमिकेमध्ये प्रेक्षक तुम्हाला एक्सेप्ट करतात पण तुम्हाला भूमिका करताना स्वतःमध्ये काय काय बदल करावं लागतात का? ते बदल करण्यामध्येच मजा आहे. दॅट्स अ चॅलेंज ऑफ लाईफ ऑल्सो. आणि तो बदल जर नाही करता आला तर मला वाटतं आय विल गो बॅक टू इंजिनिअरिंग.
पण मला वाटतं की नको जायला तुम्ही इंजिनिअरिंग. नाही मला इंजिनिअर कधी म्हणणार नाही. इंजिनिअरिंग मध्ये पण प्रोफेशनली नाही आहे म्हणताय, पण हा ते आहे बाय हार्ट. आणि माझं तेच ज्ञान मी माझ्या ह्याच्यामध्ये पण वापरतो, माझ्या वर्किंग स्टाईल्समध्ये पण वापरणार होतं. बिईंग अ टेक्निशियन इट्स ऑलवेज हेल्पफुल फॉर मी. दिग्पाल दादासोबत काम परत एकदा, चिन्मय दादासोबत परत काम, आणि ते पण दिग्पाल दांजेकरांचा सिनेमा म्हटल्यानंतर तो लाईव्ह लोकेशनवर जास्त शूट होतो. ॲब्सोल्युटली. तर तिकडे काय मजा, यावेळेस काय सीन आणि कुठे शूटिंग वगैरे झालं? खरं सांगायचं ना, तिथे गेलं की तुम्हाला एक वेगळी एनर्जी येते, कारण त्या वास्तू तिथे सगळे वावरलेले आहेत, सगळे शूरवीर. आणि आपण तिथे जाऊन त्यांचं पोशाख आणि त्यांचं गेटअप करून आपण तिथे काम करतो, तर तिथे पोचलं की तिथूनच एनर्जी येते खरं म्हणतो. तर लाईव्ह लोकेशनची तीच गंमत आहे, थोडे कष्ट जास्त घ्यायला लागतात, गड चढायला लागतो, कॅमेरा घेऊन जायला लागतो खांद्यावर, आणि सगळे एकमेकांना मदत करत आम्ही जातो तिथे, चित्रीकरण करतो आणि परत येतो. आम्ही सगळं स्वच्छ करतो आणि परत येतो. तर असं खूप कमी जण करतात. पण मागच्या वेळेस आपण इंटरव्ह्यू प्रतापगडावर केला होता, तुम्हाला जर आठवत असेल थोडं फ्लॅशबॅकमध्ये गेलं, तर यावेळेस पण आपण सिंहगडावर करणार आहोत असं ऐकलंय मी. तर तिथे एक वेगळी मजा येते. पण मी एक बघितलंय की तुम्ही संपूर्ण टीममधून काही ना काही गड किल्ल्यांसाठी डोनेट करत असतात, तो तुमचा एक वेगळा इनिशिएटिव्ह असतो, त्याच्याबद्दल काय सांगाल? खरं सांगायचं तर दिग्पालनी ही मोहीम एक जे कमी पडतात तू आतापर्यंत आणि तू सांगत नाही फार, म्हणजे आता पहिल्यांदा ते समोर आलंय. हो हो, त्यामुळे काही ना काही चालू असतंच, पण एवढंच आहे की बोलण्यापेक्षा करण्यात मजा येते. तर ऑफकोर्स, आणि हे सगळे इथे आहेत आमच्या, तर त्यामुळे त्या वास्तूला काही झालं तरी आम्हाला इथे त्रास होतो. तर आम्ही कधीच नाही, म्हणजे लहानपणापासून आम्ही सिंहगडावर जातोय. कोणाचं प्रेम असेल की हार्ट काढायचे, आम्ही ते लिंबू घ्यायचो, कुठं पडलेला त्याने साफ करत बसायचो. म्हणलं तुझं प्रेम गडांवर नको दाखव रे, खाली दाखव, त्या पोरीला सांग तुझ्या. तेव्हापासून आता आत्ता गेल्यानंतर तुम्ही बघाल तर प्रत्येक गडकिल्ला जो जे आपले आहेत ते छान मेंटेन झालेले आहेत. आपली तिकडे मावळे असतात, जे कोणी वेडवाकडं करत असेल तर त्यांना प्रेमाने सांगतात की ही जागा नाही, इकडनं खाली जा आणि तुम्हाला काय करायचं तर गोंधळ घाला. त्यामुळे आता परत आपल्याकडे जे जो खजाना होता, खजिना होता, तो खजिना परत आपण सांभाळायला लागलो आहे. हे फार बरं वाटतं, फार बरं वाटतं. आणि त्यामध्ये तुमच्या सगळ्यांचं मोलाचं योगदान आहे असं म्हणायला मला इथे काहीच हरकत नाही आहे. वाटा म्हणू आपण, खारीचा वाटा येतो, पण खारी तेवढीच महत्वाची होती सेतू बांधताना. ह्या चित्रपटातून अजून खूप रूपं बघायला मिळणार आहेत, कारण महाराजांच्या हाताखाली जे काही बहुरूपी काम करायचं आहे, म्हणजे त्यांचं जे हेर खातं होतं, गुप्तहेर होते, त्यांच्यातल्या एका गुप्तहेराचं मी काम करतो आहे. त्यामुळे वेश पालटून, वेगवेगळी सोंग करून, समोरच्या गनिमाच्या छावणीमध्ये घुसून त्यांना कसा त्रास द्यायचा, त्यांची कशी फजिती करायची, त्यांचा कसा गोंधळ उडवून द्यायचा, हे सगळं करता आलं आहे मला या चित्रपटामध्ये. आणि दिग्पाल दादाबरोबर माझा परिचय खूप जुना आहे, 20 वर्षांपासून आम्ही एकत्र काम करतो आहे. त्याच्या चित्रपटांमध्ये नाही पण त्याच्या नाटकांमध्ये अनेक वेळा काम करण्याचा आणि खूप वेगवेगळ्या पद्धतीच्या भूमिका करण्याची संधी मला आत्तापर्यंत मिळाली होती. अगदी शाळेत असल्यापासून आम्ही एकत्र काम करतो आहे. ऑनस्क्रीन नसलं तरी आपल्या शिवराय अष्टकाच्या पहिल्या 2 चित्रपटांचं सबटायटलिंग मी केलं होतं, त्यामुळे कुठेतरी या कार्याला थोडासा हातभार लागला होता. पण आता ऑनस्क्रीन करता येतं तेही, जसं माझं जे कॅरेक्टर आहे जीवा, तो जसा बहिर्जी नायकांच्या हाताखाली असतो, तसं बहिर्जी नायकांचं कामही दिग्पाल दादाच करतो आहे. त्यामुळे खऱ्या खऱ्या बहिर्जी नायकांच्या हाताखाली काम करून ही खूप मजा आली. आणि 4 उत्तम दर्जाचे चित्रपट दिल्यानंतर ज्या पद्धतीने लोकांचा आता विश्वास आहे दिग्पाल दादा आणि त्याच्या टीमवर, ज्या पद्धतीने त्यामुळे उत्कंठा निर्माण झाली या चित्रपटाबद्दल, अशा प्रोजेक्टमधून आपल्याला पहिल्यांदा ऑनस्क्रीन येता आलं शिवराज अष्टकात, त्याबद्दल म्हणजे ते फारच म्हणजे भाग्याचं आहे असं मला वाटतं. जसं की मी बघितलंय की शिवानी सुद्धा सिनेमामध्ये आहे आणि आई सुद्धा आहे सिनेमामध्ये, तर घरातनंच एक ऐतिहासिक वारसा लाभला असं म्हणायला हरकत नाही आहे, पण आईकडनं काही स्पेशल टिप वगैरे मिळाले आहेत का याच्यासाठी? नाही नाही, पण आई म्हणजे माझ्या आईच्या साईडकडून खूपच हा वारसा आम्हाला लाभला असं म्हणायला हरकत नाही. कारण दिग्पाल दादाही नेहमी म्हणतो की हे शिवराज अष्टक बनवण्यामागे त्याचं एक स्फूर्तीस्थान होतं माझे पणजोबा, म्हणजे माझ्या आईचे आजोबा गोपाल नीलकंठ दांडेकर, त्यांचा कादंबरीमय शिवकाल नावाचा जो 5 कादंबऱ्यांचा संच आहे त्याला बेस म्हणून वापरून बऱ्याचशा
या कथा दिग्पाल दादांनी रचल्या आहेत, कुठेतरी तिथून प्रेरणा घेऊन हे कार्य त्याच्या कार्यसिद्धीस नेणं हे त्याला गरजेचं वाटलं, आणि त्यामुळे अर्थातच अख्खा ही इतिहासाची आवड, त्याच्यातला रस, त्याच्या बद्दलची उत्सुकता, त्याबद्दलचं वाचन हे सगळं तिथून आलंच होतं. आई अनेक वर्ष म्हणजे मी अगदी शाळेतनं बाहेर पडलो तेव्हापासून आई आधी छोट्या पडद्यावर आणि आता मोठ्या पडद्यावर जिजाऊसाहेबांची भूमिका साकारते, त्यामुळे अनेक वेळा ह्या सगळ्या चित्रपट मालिका यांच्याच सेटवर जाणं व्हायचं, ह्या कशा बनतात, किती कित्येक चित्रपट आपल्या चित्रपटसृष्टीत घडतात, कित्येक मालिका बनतात, पण असा जेव्हा विषय असतो तेव्हा सगळे किती जास्त फोकसनी, किती जास्त निष्ठेने काम करतात हे जेव्हा दिसतं तेव्हा कुठेतरी वाटतं की हो, शिवाजी महाराजांचा जो आपल्याला आशीर्वाद लावला आहे तो सगळ्या यासाठीच. दिग्पालदासोबत काम करण्याचा अनुभव तुला मी विचारणार नाही, पण चिन्मय दादा आहे आणि शिवानीचा हा पहिला ऐतिहासिक सिनेमा आहे असं म्हणायला हरकत नाही, तर त्याच्याबद्दल काय सांगशील? शिवानी अत्यंत फोकस्ड ॲक्ट्रेस आहे, म्हणजे मी तिला 12 वर्ष ओळखतो आणि आमची भेट यामुळे झाली की तिने माझ्या नाटकांमध्ये काम केलं होतं, त्यामुळे मी तिला ॲज अ मी डिरेक्टर आणि ती आर्टिस्ट असतानाही बघितलं आहे. आणि याआधी तिने ऐतिहासिक रोल केलेत, म्हणजे तिच्या सिरियलमध्ये तिने डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांच्या पत्नीचं काम केलं होतं, आणि तेही तिने अत्यंत अभ्यासपूर्वक रिसर्च करून चांगल्या पद्धतीने ऑनस्क्रीन उतरवलं होतं, त्यामुळे अभ्यासू कलावंत असतो तो अभ्यास करतो आणि नीट काम करतो याची मला खात्री होतीच. मजा कुठे वाटली मला की आता 4 सिनेमे झाले, त्यांच्याही सेटवर मी जायचो, चिन्मय दादाला आधीपासून ओळखतो, आईला अर्थातच लहानपणापासून ओळखतो आणि त्यांना या रोलमध्येही बघितलं आहे, त्या गेटअपमध्येही अनेक वेळा बघितलं आहे. या सिनेमाचं जेव्हा शूटिंग आधी रिहर्सल्स आमच्या होत्या, डान्सच्या रिहर्सल्स होत्या, तेव्हासुद्धा अनेक वेळा असं बोललं जायचं की हे करताना हां आणि मग या शॉटमध्ये मागे महाराज असतील, असं असलं की मागे महाराज असतील. त्या दिवशी सेटवर जेव्हा त्या वातावरणामध्ये चिन्मय दादा यायच्या आधी तो त्यांचा जिरोटोप आणला जातो, तो त्यांचा मोत्यांचा तुरा दिसतो आणि मग तो परिधान केल्यावर जेव्हा तो महाराज म्हणून तिथे येतो आणि जेव्हा लक्षात येतं की आपलं भाग्य असं आहे की आपण एका फ्रेममध्ये आपण आणि साक्षात छत्रपती शिवाजी महाराज दिसणार आहोत, तेव्हा जो अंगावर काटा येतो तो म्हणजे मी एक्सप्लेन नाही करू शकत अशा पद्धतीने असतो. तेव्हासाठी आई आई नसते, चिन्मयदादा नसतो, अजयदादा नसतो, ही सगळी तीच लहानपणापासून ज्यांच्याबद्दल ऐकत वाढलो, ज्यांच्याकडून प्रेरणा घेतली, ही सगळी तीच ऐतिहासिक पात्र असतात जी जिवंतपणे इथं अवतरली असतात. तान्हाजीराव मालुसरे यांचं व्यक्तिमत्व कोंढाण्याच्या लढाईच्या पलीकडं, म्हणजे एक प्रशासक म्हणून, एक योद्धा म्हणून आणि छत्रपती शिवरायांचे मित्र म्हणून, ती जी सगळा तो आवाका आहे तो सुभेदारमधनं दाखवण्याचा प्रयत्न दिग्पालने केला. आणि मला वाटतं की खरंच सिनेमा कमाल असेल, कारण की 4 चित्रपट ते सुपरहिट आणि त्याच्यानंतर ते OTT वर आल्यानंतर पण सतत बघतात. म्हणजे माझ्या घरात कोणी विचारलं की महाराज कोण, तर मला माझी जी भाची आहे 5 वर्ष ती अशी तुमच्या फोटोकडे हात दाखवते की हे महाराज आहेत म्हणून. आणि तुमच्याकडून आणि दिग्पाल सरांकडून महाराज खरे महाराज कळतात लोकांना असं म्हणायला पण हरकत नाही. जय विरूची जोडी म्हणजे तुमची आणि दिग्पाल दादाची जोडी असं म्हणायला हरकत नाही. तर एकंदरीत सिनेमा अजून पुढचे 3 सिनेमे येतील, आता हा 5वा आहे, तर त्याच्यानंतर तर ते कसं काय जमतं? आणि खरं तर माझे आणि दिग्पालचे मिळून आता 8 सिनेमे झालेत, अजून 3 सिनेमे ह्याच्या व्यतिरिक्त आमचे आहेत जे येतील हळूहळू पोतडीतून बाहेर योग्य वेळेला. दिग्पाल बरोबर हे सगळे चित्रपट करत असताना, म्हणजे आता आमचं असोसिएशन 8 चित्रपटांचं झालंय, फार कमी वेळा एका अभिनेत्याला असा एक दिग्दर्शक मिळतो जो त्याच्यावर इतका विश्वास ठेवून त्याच्यावर जबाबदारी सोपवतो, आणि त्याचा विश्वास मी नेहमी सार्थ करावा अशी मी अपेक्षा करतो माझ्या स्वतःकडून. जय विरूची मैत्री तर आम्हाला दिसतच आहे, जसं की 8 सिनेमांमध्ये येऊन गेली आहे, पण या सिनेमामध्ये महाराजांची आणि तान्हाजी मालुसरेंची मैत्री पण खूप विशेष दाखवली आहे. आणि तसंच रिअल लाईफमध्ये तुमची आणि अजय सरांची मैत्री कशी आणि त्या किती सिनेमासाठी उपयोगी पडलं सगळं? खूप उपयोगी पडले, कारण मी अजयला आता 2006 सालापासून ओळखतो आहे, म्हणजे जवळजवळ 16-17 वर्ष झाली आता आमची मैत्री आहे, त्यामुळं त्याचं ते बॉन्डिंग खूप कामी येतं. आणि तान्हाजीरावांची भूमिका अजय ज्या पद्धतीनं साकारतो, त्याने ह्याच्या आधीसुद्धा 2 चित्रपटांमध्ये ती साकारली, ती खूप गोड तो साकारतो. तर जेव्हा जेव्हा तान्हाजीराव आणि महाराज असे सीन्स करण्याची वेळ येते तर ते सीन्स खरंच खूप छान आणि रंजक होतात. जसं की आपण मागच्या वर्षी प्रतापगडावर इंटरव्ह्यू केले होते आणि त्यावेळेस तू लाईव्ह लोकेशनवर शूट केलं होतं, ते सांगितलं होतं, यावेळेस या सिनेमासाठी किती लाईव्ह लोकेशनवर शूट केलं? प्रत्यक्ष सिंहगडावर माझं चित्रीकरण कमी झालं यावेळेला,
कारण आपल्याला सगळ्यांनाच माहिती आहे की महाराज स्वतः सिंहगडावर नंतर पोहोचले होते, त्यामुळं पण आम्ही पूर्ण गडवर शूटिंग केलेलं आहे. नेहमीप्रमाणे खऱ्या गडकिल्ल्यांवर जाऊन शूट करण्याचा जो दिग्पालचा आग्रह असतो तो याही वेळेला तसाच होता, त्यामुळे ते सगळं झालेलंच आहे. यावेळेला आता सुभेदार येतो 18 तारखेला भेटीला, पण याच्यानंतरही चिन्मय वांडलेकरांचे कोणते कोणते सिनेमे किंवा वेबसिरीज किंवा आणखी काय काय बघायला मिळणार? सर्वप्रथम 18 तारखेला सुभेदार बघा, त्याच्यानंतर माझा एक हिंदी वेब शो येईल नेटफ्लिक्सवर कालापानी नावाचा, त्याचं आत्ताच आय थिंक पहिला लुक का पहिलं एक टीझर टाईप्स काहीतरी येऊन गेलं आहे. त्याच्यानंतर व्यतिरिक्त एक हिंदी चित्रपटही आहे हॅपी टीचर्स डे नावाचा, तोही येईल ह्या वर्षाच्या अखेरीला. नाही खरं तर ट्रेलरमधून तेवढी माझी भूमिका नाही कळत आहे, पण म्हणजे बरेच काही काही आहे चित्रपटामध्ये, खूप वेगवेगळ्या छटा तुम्हाला दिसतील. तर सुभेदारांची पत्नी सावित्रीबाई यांची मी भूमिका करते आहे, आणि सावित्रीबाई जे ट्रेलरमध्ये तुम्ही बघितलं की त्या कशा शूर होत्या आणि धैर्यवान होत्या, तशाच त्या पतिव्रता असलेल्या, त्यानंतर तेवढ्याच त्या भावनिक सुद्धा होत्या. आणि डेफिनेटली वेळप्रसंगी शत्रूशी दोन हात करण्यासाठी त्या कसून तयार असायच्या. सो हे सगळं आहेच, म्हणजे मला असं वाटतं की महिलेनी जसं सगळ्या बाबतीत पुढे असायला हवं ना, तर ते पूर्वीच्या काळी होतं. आता आपण खूप वुमनाइज काय म्हणतात काय बरोबर ना, हां तर ते खूप आपण बोलतो, पण पूर्वी तसंच होतं सगळं. पूर्वी बोलणं कमी आणि करणं जास्त होतं. करेक्ट करेक्ट, तसंच आहे ते. आणि अनकंडिशनली कुठल्याही प्रकारची अपेक्षा न बाळगता फक्त करत राहणं हे त्यांना माहिती होतं. तसं सावित्रीबाईंना जे नवऱ्याचं स्वप्न आहे स्वराज्यासाठी, तेच माझंही स्वप्न आहे, हेच डोक्यात ठेवून तुम्ही जामी आहे असं म्हणणारी ती कारभारिणी होती. मला जितकं लुक्स दिसतंय त्याच्यानंतर तू जी तलवार चालवते ते सगळं कमाल आहे, पण ते शिकायसाठी आणि ते सगळं ओरा पण आणायसाठी तुला खूप मेहनत करावी लागली असेल, तर त्या मेहनतीबद्दल काय सांगशील? मेहनत म्हणजे मला निखिल लांजेकरांकडे प्रशिक्षण घेतलं तलवारबाजीचं, कारण तलवार हातात पकडणं आणि ती ज्या ज्या पद्धतीनं फिरायला हवी किंवा ती असं वाटायला हवं की ही चार लोकांना पाडेल आता, तर ते तुमच्या देहबोलीत येण्यासाठी त्या प्रॅक्टिसचीच गरज लागते, तर ती प्रॅक्टिस मी केली होती. एकंदरीत जेव्हा पहिल्यांदा दिग्पाल दादाने म्हटलं की तुला ही भूमिका साकारायची, तेव्हा काही दडपण आलं होतं की तेव्हा तू म्हणजे काय तो प्रसंग होता जेव्हा दिग्पाल दादाने तुला फोन करून सांगितलं की हे तुला करायचं? फोन करून नाही, त्यांनी फोन करून हे सांगितलं की मला तुला सिनेमा ऐकवायचा आहे माझा पुढचा. म्हटलं ओके, नरेशन वगैरे झालं आणि मला असं वाटलं की अरे छान आहे, मस्त आहे. आणि तो म्हणाला याच्यामध्ये सावित्रीबाई तू करशील का? तर म्हटलं करशील का हा काय प्रश्न आहे, करणारच मी, डेफिनेटली करणार. आणि मला तू खरंच येतो म्हणाला हो, लिहितानाच माझ्या डोक्यात होतं की हे तू करायला हवंस. म्हटलं हो 100% मी मेहनत घ्यायला तयार आहे, तू आता मला फक्त सांग की काय करायचं. अजय बुरकर सरांसोबत सगळ्यात जास्त सीन्स केले असतील आणि त्याच्यानंतर क्यूटचा रायबा पण मला दिसला आहे, तर त्याच्यासोबतचं बॉन्डिंग कसं आणि अजय सरांसोबतचा काम करण्याचा अनुभव कसा, कारण की त्यांचे ऑलरेडी 4 सिनेमे होऊन गेले आहेत, तर त्यांच्यासोबतचा अनुभव कसा होता? एक तर तो हुशार नट आहे, त्याच्यानंतर मुरलेला आहे, 4 सिनेमे केलेले, त्यामध्ये त्याला तानाजीची झलक त्यांनी दाखवलेली आहे, बाजीप्रभू देशपांडे केलं आहे. या चित्रपटाचा जो एक काय म्हणूया आपण जॉनर आहे तो ना करायला लागलं की लक्षात येतो, मग तर ते त्याला थोडंसं माहिती होतं, माझ्यासाठी सगळं नवीन होतं. पण जेव्हा समोर एक अशी गुणी अभिनेत्री किंवा अभिनेता असतो त्यावेळेला आपसुक तुमच्याकडनं काम होतं, कारण त्यांच्या ॲक्शन रिॲक्शन्स ह्या खूप महत्त्वाच्या असतात. ॲक्शनवर ज्या रिॲक्शन्स येतात त्या, किंवा तुम्ही त्या कॅरेक्टरमध्ये घुसायला खूप मदत होते. एकतर तो इतका चपखल सुभेदार म्हणून तो बसतोय त्या कॅरेक्टरमध्ये, त्याला बघितल्यानंतर तो नरवीर तानाजी मालुसरेच वाटतात ते, आणि त्यांना बघितल्यानंतर एक अंगावर असा काटा येतो की
खरंच होत आहे सगळं हे इथे म्हणून बघितलंच की नाही. आणि ट्रेलर बघितला आणि त्याच्यानंतर जेव्हा या तिघांनी एंट्री घेतली ना, आपण गाण्याच्या मध्ये ज्यांची एंट्री टाकले तेव्हा आपणच मागे, आपण मागेच बसलो होतो, सोबत बसलो होतो, तर आपणच उभं राहून असं आपल्यालाच ते भारी वाटलंय. त्याच्यानंतर मी बघितलं की महिला मंडळ सुद्धा कमाल आहे चित्रपटामध्ये. शिवानी आहे, मृण्मयी आहे, मृणालताई आहे, एकंदरीत यांच्यासोबत काम करण्याचा अनुभव कसा होता? नाही, सगळ्यांसोबत नाही काम केलं आहे मी, कारण आमची जी फॅमिली दाखवली आहे त्यामध्ये मी अजय दादाबरोबरचे माझे सीन होते, शिवानी बरोबरचे सीन होते, आणि खूप गोड सीन झालेत आमच्या दोघींचे, कारण ती माझी छोटी जाऊबाई आहे आणि माझ्या एका नजरेमध्ये ती, म्हणजे माझा काय धाक आहे मोठ्या जाऊबाई असल्याचा, की मी एका नजरेमध्ये तिला सांगते आणि ती हो 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 असं म्हणून ती जे ऐकते, तर ते मजेशीर आहे सगळं, बघण्यासारखं आहे ते. पण मला वाटतं खऱ्या आयुष्यात शिवानी असं करत नसेल आणि ती खूप गोड आहे ॲक्च्युली, आणि ती खऱ्या असं अजिबात ऐकत नसेल, ती अजून मस्ती करत असेल तुझ्यासोबत. खऱ्या आयुष्यात नाही, ती गोड आहे ग, ती गुणीच आहे ती, त्याच्यामुळे ती काही अशी काय म्हणतात ना, अगाऊ नाही अजिबात, ती खूपच नाही नाही अजिबात नाही, ते फार गुणी बाळ येते. तू आणि दिग्पाल दादा 5 मिनिटात गाणं लिहिता आणि 10 मिनिटात ते गाणं बनवून येतं असं मी ऐकलं, त्याच्यामागची काय स्टोरी आहे? त्याच्यामागची स्टोरी अशी आहे की आम्ही एक अँथम शोधत होतो, कॉन्स्टंट शोधत होतो की आपल्याला एक मराठा वॉरक्राय अँथम बनवायला पाहिजे, जे प्रत्येक आज मराठी माणसाच्या हृदयात अक्षरशः धडधडेल. आणि ज्या पद्धतीची भक्ती दिग्पालदादा करतो महाराजांची, त्याला ते तिथल्या तिथे आम्ही एकत्र बसलो होतो आणि मला सगळ्यात पहिल्यांदा सुचलं, ती पहिली लाईन सुचली की म्हणजे चाल रक्तामंदी उसळ, मी त्याला गाऊन दाखवली. त्यांनी जशी ती कविता लिहायला सुरुवात केली, रक्तामंदी उसळ तापताला वा शिवराय शब्दाची आना मला, आणि त्याच्यापुढे जेव्हा एक बीट चालू झाला माझा प्रोग्राम करताना, तेव्हा त्याला ते सुचत गेलं आणि मग द रेस्ट इज हिस्ट्री असं म्हणता येईल. तो लिहित गेला आणि ते एक अप्रतिम छान आमच्यासमोर गाणं आलं. हा अल्बम खरं तर सगळ्या सह्याद्री जो आहे आपला अख्खा सह्याद्री, त्या सह्याद्रीच्या पूर्ण खोऱ्यात, म्हणजे सह्याद्रीच्या व्हॅलीजमध्ये जे काही रूटेड इन्स्ट्रुमेंट्स आहेत ते सगळे या ॲल्बममध्ये ऐकू येतील. हलगी आहे, डफ आहे, ताशा आहे, दिमडी आहे, बगलबच्चा आहे, सनई आहे, सुंदरी आहे, बिगिल वाजलेलं आहे यावेळेला. हे सगळं लाईव्ह केलं आणि ॲक्च्युली जो काही आपल्या ह्या सह्याद्रीचा साऊंड आहे त्याला आम्ही साऊंड ऑफ द सह्याद्रीज असं म्हणतो आहे, आणि तो आम्ही रिक्रिएट करायचा प्रयत्न करतो आहे, कारण हे जे सगळं म्युझिक आहे हे त्या काळातलं म्युझिक, हे अजूनही त्या सह्याद्रीच्या काळात कातळामध्ये अजूनही फ्रीज झालेलं आहे, ते फक्त आम्ही काढून ते पुन्हा प्रेक्षकांसमोर आणण्याचा प्रयत्न करतोय. जसा आता म्हणायला हरकत नाही दिग्पाल दादा खरा इतिहास लोकांसमोर आणताय, तर तसं जे इतिहासात जे म्युझिक इन्स्ट्रुमेंट वापरले जायचे ते सगळे तू यूज करून आता नवीन छान गाणे आमच्यासमोर घेऊन येतोय. आत्तापर्यंत 2 गाणे आले आहेत चित्रपटाचे, अजून किती गाणे बाकी आहेत म्हणजे थोडा आकडा दे म्हणजे प्रेक्षक आणखी. अगदी, अजून 3 गाणी बाकी आहेत. आता लगेच लवकरच हळद नावाचं गाणं येतं आहे, जे आता हे खूपच एक्सक्लुझिव्ह आहे तुमच्यासाठी. हळद नावाचं गाणं येतं आहे जे तानाजीरावांचा जी काही मनस्थिती होती जेव्हा रायबाची जी हळद आहे त्या हळदीवरचं गाणं आहे. खूप एक वेगळा प्रयत्न केला आहे मी, बघूया तोही पुन्हा धाकधूक आहे की कसं रिसीव्ह होतो आहे, कारण प्रत्येक म्युझिक पीस हा एक नवीन एक्सपेरिमेंट आहे ह्या फिल्मसाठी. त्यानंतर नंदेशुम दादांनी गायलेली मरीबाई आहे, जसं आपण प्रत्येक ॲल्बममध्ये एक रूटेड फोक फॉर्म आणतो तसं ह्यावेळी मरीआईचं गाणं आम्ही आणलेलं आहे. आणि ॲज युज्युअल प्रत्येक ॲल्बमसारखा एक संतश्रेष्ठ तुकाराम महाराजांचा अभंग आहे, दॅट इज गोईंग टू बी अ सरप्राईज. कमाल, भारी. मला वाटतं आत्तापर्यंत जेवढं प्रेम गाण्यांना मिळालं तेवढं परत येणाऱ्या 3 गाण्यांना सुद्धा मिळेल. जाता जाता टीओडी मराठीच्या प्रेक्षकांसाठी एक गाणं झालंच पाहिजे. मावळ जाग झालं तांबड फुटलं भगवजी, गुलामी अंधार पेट सूर्य सिहुबा उगवजी, मावळच्या मातीला जाग ही आली, तुमच्या पायी धरणी पावन झाली, सह्याद्रीला आज येते या जाग, दख्खनचा गर्व आहे शिवाजी राज, शिवबार राजर मावळचा धनी, शिवबा राज मर्दानी, बिरुबा खंडूबा ज्योतिबा जो मनी, शिवबा तैसा मर्दानी. असल मनोरंजनाचा तडका आणि लेटेस्ट फिल्मी अपडेट्स मिळवण्यासाठी टाइम्स ऑफ डेमोक्रेसी टीओडी मराठी या आमच्या डिजिटल प्लॅटफॉर्मसह सर्व सोशल मीडिया हँडलला लाईक, शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका.